काय काय लावण्याचे सगळ्या प्रकारच्या फुलांची पाने. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एव्हरीथिंग यांच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ हा ज्येष्ठ गौरीचे म्हणजेच लक्ष्मीचे दोरे कसे घ्यायचे. कोकणात एक पारंपरिक पद्धत आहे, असे लक्ष्मीचे दोरे घेतात. ते लक्ष्मीचे दोरे कसे घ्यायचे तर या व्हिडिओमधून तुम्हाला ते बघायला मिळणार आहेत. आणि स्त्री शक्तीचा देखावा सुद्धा या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळेल. तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्कीच बघा. दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपती गौरी गणपतीचे उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करतो. आज आम्ही स्त्री शक्तीचा देखावा सादर केलेला आहे. या स्त्री शक्तीमध्ये आम्ही ग्रामीण भागातल्या स्त्रिया आणि शहरी भागातल्या स्त्रिया कर्तव्यगार असतात ते आम्ही सादर केलेले आहेत. शेतकरी आहेत, ग्रामीण भागातले शेतकरी आहेत, विहिरीजवळ आहेत, भाजीवाले आहेत, दळण दळणारे आहेत, घरावरती जसे छोटे छोटे कामकाज करतात तसे कोरड्या पापड्या करणारे आहेत, चुडीजवळ असणारे आहेत. आणि जर शहरामध्ये बघाल तर शिक्षिका आहे, शिकलेले आहेत, ड्रायव्हर आहेत, वकील, डॉक्टर, महिला पोलीस, इंजिन ड्रायव्हर, ऑफिसर, इंजिनियर यासारखे देखावा सादर करून आम्ही आमचा गौरी गणपतीचा उत्सव साजरा केला. आता हे आपण कुठे घेऊन चाललोय? आता आम्ही दादाच्या घरी आलेलो आहे घरच्या गणपतीचं दर्शन घ्यायला. श्री 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 काय काय लावण्या सगळ्या आमच्याकडे अशी पद्धत आहे. जेव्हा मुलाचं लग्न होतं त्यावेळा पूर्व नक्षत्रामध्ये नवीन सुनेचा ओसा करतात. त्या ओशाची पद्धत पाच माहेरची सुप, पाच सासरची सुप, म्हणजे पाच माहेरच्या गौराईची आणि पाच सासरच्या गौराईची अशी एकूण 10 सुप घ्यावी लागतात. त्याच्यामध्ये 15-15 वाणं भरायची. एका वाणामध्ये प्रत्येकी एक एक फळ गोड असेल तर बत्ताशे पेढे असं गोड काहीतरी ठेवून अशी 15 प्रकारे वाणं भरायची. अशी 10 सुप भरून प्रथम आपल्या गौराईला ओसून घ्यायचं. नंतर त्या चाळीमध्ये किंवा आपल्या गावामध्ये ज्या 5 गौराई असतील तर प्रत्येक गौराईला जाऊन ओसून घ्यायचं. आणि घरातील जी मोठी माणसं असतील, सासू सासरे, आई वडील, दीर नणन, भाव भाऊ कोण असेल, त्यांना ते वाण एक एक द्यायचं. मग ते त्यांच्या खुशीने कोण आवडीनं कोण सोनं करते, कोण पैसे टाकते, कोण कपडे घेते अशी पद्धत आहे.
घेऊन झालेले आहेत. आता ते डाया दूध त्यांना त्या असं सप्लक व्हायचं, सप्लक झालं जय पार्वती माते की जय, जय हरी दोराबाई जय. आमच्याकडे लक्ष्मी घेतात, लक्ष्मी घ्यायची पद्धत आहे. 16 लक्ष्मीचे दोरे घेताना आम्ही 16 मुठी 16 चिमटी अशा प्रकारे दोरे मापून घेतो. त्याच्यानंतर गौराईचे वोसा करून आल्यानंतर आम्ही ते लक्ष्मी त्या गाठी घ्यायला बसतो. त्या गाठी 16 गाठीच्या वरती लक्ष्मीच्या झाल्या पाहिजे आणि पोवट्यांच्या 9 गाठीच्या वरती झाल्या पाहिजेत. घरात मुलाचं लग्न झालं, आपण घरची माठी त्यांची लक्ष्मी, आणि मुलगा न लग्न झालेला त्याचं पोवतं, गणपतीचं एक पोवतं असं पोवतं घ्यायचं आणि त्या गाठी अशा लक्ष्मीच्या 16 वरती पोवत्यांच्या 9 गाठीच्या वरती अशा बांधायच्या. आणि ह्याच गाठी दसऱ्याच्या वेळेला म्हणजे दसरा किंवा कोजागिरी ह्या असं कुठलं तरी चांगल्या मुहूर्तावरती त्या आम्ही गाठी सोडतो. त्यावेळेला 27 भाज्या, खीर, पुरी, वडे, 27 प्रकारच्या भाज्या, वरण, भात असं नैवेद्य करून दिवे करायचे. 16 गाठी असतात लक्ष्मीच्या, ते 16 दिवे करायचे, पोवत्यांचे 9 दिवे करायचे आणि त्या लक्ष्म्या घेऊन गोमूत्र, गुलाब पाणी ह्याच्यामध्ये पहिले स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्याच्यानंतर दुसऱ्या साध्या पाण्यात धुवून घ्यायच्या आणि हळदीच्या पानावर किंवा खाऊच्या पानावर त्या ठेवायच्या. त्याच्यानंतर देवापुढे सगळं नैवेद्य जो आपण करतो, 27 भाज्या, खीर, वडे, वरण, भात आणि दिवे लावायचे, खिरीभोवती दिवे लावायचे आणि त्या दिव्याच्या उजेडामध्ये त्या आता ज्या आम्ही लक्ष्मी घेतलेले असतो त्याच्या गाठी दसऱ्यामध्ये दिव्याच्या उजेडात म्हणजे जे कणकेचे दिवे करतो तांदळाच्या पिठाचे त्या दिव्यामध्ये ते सोडायचे. ही आमची पद्धत आहे. आरती करून घेतोय, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.